मालिकेत आपल्याला आता पाहायला मिळणार आहे की अर्जुन सायली त्या पेटीचा शोध घेतात ज्यामध्ये सायलीचा सर्व भूतकाळ असतो आणि त्यामुळे सायलीच तन्वी असल्याचं समोर येणार असतं आणि ती पेटी सापडल्यास मधुभाऊंची सुटकाही होणार असते. परंतु कपटी अस्मिता आणि प्रिया मिळून डाव रचतात आणि पेटी आश्रमातून पळवतात. परंतु प्रिया मुख्य पेटी म्हणजे ज्या पेटीत सायली बद्दलच सत्य असतं ती पेटी अगदी अस्मिता पासून देखील लपवून ठेवते आणि तिला त्याचा काहीच उलगडा करत नाही. अर्जुन प्रियाचं सत्य पकडतो परंतु पेटी बदलल्यामुळे पूर्णाजी समोर अर्जुन आणि सायली खोटे पडतात. पूर्णाजी सायलीचा हात धरते आणि पेटीत बघ काही आहे का, उगाच माझ्या तन्वीवर खोटे आरोप करू नका म्हणते आणि सायली रडत असते. अर्जुनला भयानक राग आलेला असतो. परंतु अस्मिता प्रिया एकमेकींना बघून हसत असतात. त्यानंतर पूर्णाजी तिच्या खोलीत जात असते आणि नेमकी सायली तिथे असते. पूर्णाजी तोल जाऊन पडणार इतक्यातच सायली त्यांना पकडते. पूर्णाजीला प्रतिमेची आठवण येते आणि पूर्णाजी सायलीला फक्त बघते आणि काहीच न बोलता तेथून निघून जाते. तर आता प्रियाने सायलीच तन्वी असल्याचे लपवलेले पुरावे सर्वांसमोर कसं येणार हे तर आपल्याला पुढील भागातच समजणार आहे.